उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील कुमारी मनीषा वाल्मिकीवर बलात्कार करून तिची क्रूरतेने हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। हा अत्यंत संतापजनक प्रकार उत्तर प्रदेश मध्ये घडलेला असताना पीडितेच्या मृत्यूनंतरही कुटुंबाशी अन्याय आणि हुकुमशाही प्रवृत्तीची वर्तणूक करण्यात आल्याने या घटनेचा उत्तर प्रदेश सरकारच्या कृती आणि धोरणाचा गेवराईमध्ये सर्व पक्ष आणि संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी उत्तर प्रदेश सरकार केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच निवेदन स्वीकारण्यास विलंब केल्यामुळे गेवराई तहसीलच्या विरोधामध्ये देखील घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनामध्ये सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना, मराठा क्रांती मोर्चा, टिपू सुलतान, शाहीन बाग, आरपीआय, त्यानंतर मनसे किंवा काँग्रेस, सगळ्या पक्ष आणि संघटना याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। कारण ही जी घटना आहे ती एका स्त्रीची हत्या नाही, संपूर्ण भारतातल्या स्त्रियांची हत्या आहे, त्याची इज्जतीची हत्या आहे। आणि दुसरी हत्या ही कायद्याची, म्हणजे इथं संविधानाचंच बळी देण्यात आलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि या प्रसंगी आम्ही सगळेजण एक सुरामध्ये या घटनेचा राज्य तिथलं स्थानिकचं राज्य शासन आणि या मोदी सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि यापुढे बहुजन समाजाला आणि संपूर्ण भारतीयांना जागृत राहण्याची आणि या सरकारला मुंडक्यावर घालण्याची मी आवाहन करतो। धन्यवाद। मध्ये जात धर्म पक्ष पंत सगळं बाजूला ठेवत आज आपल्या लेकीबाळीसाठी बहिणीसाठी आज गेवराईतील सगळे पक्ष आज रस्त्यावर आले आणि सगळ्यांनी एकच मागणी केली की आमच्या बहीण लेकीबाळी वाचल्या पाहिजेत आणि या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या योगी सरकारनं तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। कारण की अनेक घटना घडल्या, कोपर्डीची घटना घडली असेल, आसिफाचं प्रकरण असेल, अशा अनेक मोर्चे या गेवरा तालुक्याने काढलेत। आज ही तिसरी वेळ आहे माझ्या बघण्यात येईल, आम्ही पुन्हा एकदा मोर्चेच काढतो। किती दिवस बहीणवाळीसाठी आज कॅन्डल मार्च करायचा, मोर्चे काढायचे, खरं तर त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि तात्काळ याची जबाबदारी घेऊन मोदी सरकारनं न्याय तर दिलाच पाहिजे त्या लेकीला, पण तात्काळ योगी सरकारनं राजीनामा दिला पाहिजे। आणि मी समाजाला सगळ्यांना आवाहन करते की अनेक घटना अशा होत आहेत त्याच्यामुळे आपण कोणत्या जातीची मुलगी हे बघण्यापेक्षा आपण जात धर्म पक्षपंत सगळे बाजूला ठेवून ती आपली लेखबाळ होती, ती एक स्त्री होती, या नात्याने एकत्र येऊन अशी लढाई उघडले पाहिजे आणि तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालून एका तासामध्ये, एका महिन्यामध्ये या लेकीला न्याय भेटला पाहिजे, तरच बलात्काराचे प्रकरण कुठे थांबतील, नसता हे आपल्या उंबरठ्यावर आपल्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आज एक शांततेच्या मार्गाने संविधानाला धरून लोकशाही मार्गाने महात्मा गांधीच्या मार्गाने आज हे आंदोलन करतोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर न्याय भेटला नाही आणि मोदी सरकारने याची दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय सर्वपक्षीय राहणार नाही। आरपीआयला सर्व पक्षांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे। कारण उत्तर प्रदेशमध्ये जो प्रकार घडला त्या दलित महिले मुलीला बलात्कार करून तिला जाळण्यात आलं, तिच्या घरच्याला सुद्धा तिला पाहू दिलं नाही। मुलीला किंवा स्त्रीला कुठली जात नसते, कुठल्याही स्त्री असेल ती एक स्त्रीच आहे। म्हणून या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा असेल, मनसे असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, टिपू सुलतान असतील, सर्व समाजाने या ठिकाणी एकत्र येऊन हा हे आंदोलनाला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, सहभाग नोंदवला, त्या वतीने मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि त्या हरामखोरांना जीव जाईपर्यंत फाशी या ठिकाणी झालीच पाहिजे, फास्ट्या कोर्टमध्ये त्यांचं या ठिकाणी केस चालवून त्यांना या ठिकाणी तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावा अशी या ठिकाणी मी माझी मागणी आहे। आणि योगी सरकार या ठिकाणी, योगी सरकारला या ठिकाणी बडतप करावं, त्यांनी त्याचा या घटनेच्या निषेधार्थ म्हणा किंवा घटना त्या ठिकाणी झाल्यामुळं त्या योगी सरकारने राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी माझी प्रमुख मागणी आहे। दुर्घटना जी घडलेली आहे त्यांच्या आरोपीला कधीच कधी शिक्षा देऊन फाशी शिक्षा द्या, लवकरात लवकर द्यायला पाहिजे। त्या वतीने मी हा आरोपी आहे याचं निषेध करतो आणि टिपू सुलतान युवमन संघटनेचा पाठिंबा देतो आणि मुस्लिम समाजाचा सुद्धा इथं आज पाठिंबा देतो। न्यूज 15 मराठीसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड।